लव जिहाद धर्मांतर बंदी कायदा व गोहत्या या संदर्भात 26 फेब्रुवारी रोजी सोलापूर शहरात हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चाच्या तयारीच्या अनुषंगाने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राजवाडी चौकातील संपर्क कार्यालयात हिंदू प्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस आमदार विजयकुमार देशमुख, भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, रंगनाथ बंकापुरे, नरेंद्र काळे, मोर्चाचे संयोजक राजकुमार पाटील, संदीप जाधव, उत्तर मंडळ अध्यक्ष सचिन कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी हिंदू धर्मसभा व हिंदू गर्जना मोर्चाच्या अनुषंगाने सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येण्यासंदर्भात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। आम्हाला पाहिजे तर कायदा याला पाहिजे, जे धर्मांतर करायचं या देशामध्ये ते त्याचाही कायदा याला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे गोरक्षणाचा हा कायदा याला पाहिजे। या तिन्ही मागण्या प्रमुखांना आपल्या या याच्यामध्ये राहणार आहेत। याचं नेतृत्व आपल्या कुठल्याही पक्षाचं नेतृत्व नाही, या सगळ्या पक्षाचं सगळ्या हिंदू लोकांचा हा नेतृत्व होणार आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी यामध्ये समावेश व्हावं असं आपल्याला सगळ्याला विनंती करतो। आणि आजच्या या बैठकीमध्ये दोन आपल्या या शहरातले दोन पत्रकार लोकांचा आपल्याला सन्मान करण्याचा आपल्याला मान मिळालं। एक तर आपले संजयजी पाठक आज पुढारीचे संपादक झाले, त्यामुळं आपण त्यांचा सन्मान केला। आणि दुसरं म्हणजे आपले देशमुख ज्या आपल्या ह्या ऑफिसजवळच राहत होते, त्या आमचे मित्र आहेत लहानपणापासून, त्यांचाही सन्मान करण्याचा आपल्याला योग आला। त्यांनाही पुरस्कार मिळाल्याच्या निमित्तानं आपण त्यांचंही सन्मान करण्यात आलं। या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला मी विनंती करतो की या तिन्ही कार्यक्रम आपल्याला दिल्या ते यशस्वी रीतीनं आपल्या सगळ्यांनी पार पाडावं। आणि यासाठी आपण आपल्या नावाची नोंदणी, एक तर आपल्याला डोळ्याचं शिबिराची नावाची नोंदणी, दुसरं तर हिंदू आपला गर्जनाचा जो मोर्चा निघणार आहे याच्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची नोंदणी, आणि तसंच जे काही आपल्याला त्या सभेसाठी धर्मसभासाठी आपल्याला जे काही त्यांनी आव्हान करतील त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी त्यांना मदत करायचं आहे। या तिन्ही गोष्टीचा वाप या तिन्ही गोष्टीचा विचार करण्यासाठी आज इथं तुम्हाला बोललो होतं। आज आपण शहरामध्ये येत्या 26 फेब्रुवारीला एक आपण हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन केले आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा निघेल। सोलापूर शहरामधल्या वेगवेगळ्या संस्था, संघटना, सर्व राजकीय पक्ष आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात या मोर्चासाठी सहभाग असेल असा आपला प्रयत्न असेल। या संपूर्ण मोर्चाला सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी, सर्व महिला भगिनींनी या मोर्चात सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो।